मुंबई मराठी पत्रकार संघ में बहुजन परिषद की ओर से प्रेस कॉन्फ्रेंस, माहिम रेलवे स्टेशन और मेट्रो रेलवे का नाम कुतुबे कोकन बाबा मखदूम शाह से मंसूब करने का मुतालबा। बहुजन परिषद के अध्यक्ष यशवंत राव गंगावने ने मुतालबा किया कि सरकार मखदूम शाह बाबा के नाम से माहिम रेलवे स्टेशन का नाम रखे। इस परिषद में खास तौर से फैसल बनारस वाला, असलम खोद, भीम सेना के गोपी मोरे ने अपनी बात रखी। बहुजन परिषद के अध्यक्ष यशवंत राव गंगावने ने जंतर मंतर पर बाबा साहब अम्बेडकर के अपमान और संविधान की कॉपियां जलाने के खिलाफ सरकार से एहतजाज करते हुए मुजरिमों के खिलाफ फांसी की मांग की और कहा कि दलितों और मुसलमानों पर अत्याचार बंद किया जाए। महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करू। उपस्थित सर्व पत्रकार बंधू, माझे सगळे मित्र, तुम्ही सगळे वेळ देऊन या ठिकाणी आलात, सर्वांचे आभार। उपस्थित या ठिकाणी माझे मित्र आदरणीय गोपी मोरे साहेब, भीमसेनेचे ते प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे माझे दुसरे मित्र असलम भाईजी खोत, हे गेल्या 20 वर्षापासून एकत्रित सातत्याने काम करतो। दुसरे माझे मित्र फैसलभाई बनारसवाले, विष्णूभाई, आमचे आयुभाई, दुसरे आमचे खान रिझवानभाई, पेनवरून आलेले आमचे मित्र नवाज आणि उपस्थित मित्र दुसरे आमचे मित्र जे शमशेरभाई पठाण यांच्या पक्षात काम करतात आणि त्यांचं स्वतःचं एक संघटन आहे, त्यांनी फेडरेशन ऑफ मायनॉरिटीज अली काजी साहेबांचं जे पत्र आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। तर मित्रांनो, या देशामध्ये सर्व धर्म समभाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं नाव भारत ठेवलं। आमचे काही मित्र जर हिंदुस्थान हिंदुस्थान बोलत असतील, परंतु देशाच्या संविधानामध्ये कुठल्याही पद्धतीने हिंदुस्थान या नावाचा उल्लेख नाही। तर हा सर्वप्रथम भारत देश आहे, हा भारत देश आहे आणि हा सर्व धर्मियांचा हा भारत देश। या भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहण्याचा त्यांना अधिकार आहे आणि म्हणून या ठिकाणी मुंबईमध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी ओशिवरा आणि जोगेश्वरीच्या मध्ये राम मंदिर चे एक नामकरण सेशनचं झालेलं आहे। गेल्या महिन्यामध्ये एलपी स्टेशनचं प्रभादेवी नाव त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आमच्या बहुजन परिषद या संघटनेची मागणी आहे की माहीममध्ये मखदूमशाह बाबाच्या नावाने हे स्टेशन झालं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की पत्रकार ह्या देशाचा तिसरा डोळा आहे, चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ असल्यामुळे तुम्ही जी आमची मागणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाल अशी मी इच्छा व्यक्त करतो। मित्रांनो, या ठिकाणी असलमभाईंनी आमच्या सांगितलं, गोपीभाईंनी सांगितलं, फैसलभाई तर आमच्या बरोबरीने सुरुवातीपासून सूत्रसंचालन करताय की कोणत्याही परिस्थितीमध्ये मखदूमशाह बाबाचं नाव हे माहीम रेल्वे स्टेशन आणि मेट्रो रेल्वे स्टेशनला जर दिलं नाही तर त्या ठिकाणी तीव्र आंदोलन बहुजन परिषद केल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला माहिती आहे की हे जे सरकार आहे ते मनुवादाचं आहे, जातीवादांचं आहे। दादरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन द्यावं म्हणून अनेक वर्षापासून अनेक संघटना आंदोलन करत आहेत।
दशा काय असू शकते आणि जर सातत्याने जर मित्रवर्तन असंच होत राहिलं तर देश परत आपला पारतंत्र्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मी प्रथम भारतीय आहे आणि मेल्यानंतर सुद्धा मी भारतीय आहे. आणि ही भावना तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये जागरूक झाली पाहिजे. मुसलमानांची मतं चालतात, दलितांची मतं चालतात, पण एखाद्या स्टेशनला त्यांचं नाव मात्र चालत नाही. हे जे काही मनामध्ये त्यांचा जो राग आहे, द्वेष आहे, तो असणारा बंद झाला पाहिजे. अनेक वेळा आपण पाहतोय देशामध्ये अराजकता माजवण्यासाठी यांचाच प्रयत्न आहे जातीवादी लोकांचा. नाला सुपारा येथे सनातन संस्थेचा कार्यकर्ता, शिवशाही प्रतिष्ठानचा कार्यकर्ता वैभव राऊत त्याच्या घरामध्ये 20 बॉम्ब त्या ठिकाणी सापडले आणि त्याचा कट होता की येणाऱ्या बकरी ईद मध्ये मी हे बॉम्ब फोड घडून आणणार. आणि ज्या एटीएस प्रमुख अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी जे पकडलं संजीव कुमार त्याची ताबडतोब बदली या सरकारने केलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ हे सरकार या देशाला स्थिर करण्याचा प्रयत्न करत नाही. या देशामध्ये अस्थिरता माजली पाहिजे, जाती जातीत भांडणं झाली पाहिजेत, हे असणारं काम यांच्याकडून होत चाललेलं आहे. म्हणून माझ्या सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की बहुजन परिषदेची आमची मागणी आहे की ज्या संजीव कुमारनी ज्या एटीएसच्या अधिकाऱ्याने बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्याला पकडलं त्याची बदली जी केलेली आहे ती बदली परत कॅन्सल करून त्याला आहे त्या जागेवरती ठेवलं पाहिजे. या देशातली सुरक्षता महत्वाची आहे. देश वाचला तर आपण वाचणार आहोत. दलितांनी आंदोलन केलं तर त्याला नक्षलवाद म्हटलं जातं, मुसलमानांनी आंदोलन केलं तर त्याला आतंकवाद म्हटलं जातं. तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व लोकांनी आपल्या देशातल्या सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली पाहिजे असं आज आमच्या बहुजन परिषदेचं म्हणणं ठामपणे या ठिकाणी आहे. आणि आज हे नाव घेत असताना मग तुमच्या बाबाचं सुरुवात आम्ही केलेली आहे. लोक अनेक वाटतील, कदाचित दुसऱ्यांच्या आंदोलनाने ते नाव भेटेल, परंतु एक मी एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो. माझी इच्छा की मखदुमशा बाबाचं नाव त्या ठिकाणी नावाची पाटी लागली पाहिजे. मग ते कोण करते हे आम्हाला महत्वाचा इश्यू नाहीये. कोण त्याचं श्रेय घेणार आम्हाला तो महत्वाचा इश्यू नाहीये. आमची इच्छा आहे की मखदुमशा बाबाचं नाव, कारण मखदुमशा बाबाची जी दर्गा ती 600 वर्षाच्या पूर्वीची आहे आणि त्याच्या पाठी एक अजून वेगळा इतिहास आहे की या मुंबई पोलीस कमिशनर जे असतात ज्यावेळेस तो 10 दिवसाचा उरुस असतो त्या उरुसमध्ये पोलीस कमिशनर आणि त्याचे जे आपले जे काय पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत ते स्वतःचे बुट काढून चप्पल न घालता तिथून त्या चालत जातात आणि पहिली चादर असणारी त्या मखदुमशा बाबाच्या दर्ग्याच्या तिथं त्याचा तो मान सन्मान करतात. म्हणून आमची दुसरी मागणी आहे की आम्हाला असं वाटतं मखदुमशा बाबाचं नाव तिथे माहीम स्टेशनला दिलं पाहिजे म्हणून सरकारने देऊ नये, तर सरकारला सुद्धा वाटलं पाहिजे आणि त्यांनी मानस सन्मान आणि ते नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे अशी असणारी माझी ठाम मागणी आहे की मान केला पाहिजे, त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की हा भारत देश सगळ्यांचा आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सन्मान हा भारतीय संविधानाच्या प्रमाणे केला जातो. ही आमची मागणी आहे. नाहीतर उद्या आमचे असलमभाई बोलले किंवा गोपीभाई बोलले त्या पद्धतीनं, फैसलभाई बोलले त्या पद्धतीनं आमचे दलित आणि मुस्लिम आर्मीची लोक घुसतील आणि त्या ठिकाणी सगळं नाव माहीम स्टेशनचं बदलून त्या ठिकाणी मखदुमशा बाबा लिहितील. ते आम्ही करू शकतो पण तसं आम्ही करणार नाही. आम्हाला मनातून वाटतंय की ते नाव सरकारने माना सन्मानाने त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवून त्या ठिकाणी त्याची त्या पाठीचं अनावरण केलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं, जंतर मंतर होती ते जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे. ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाची आमच्या सिमी संघटना काम करत होती काही वाईट नव्हतं, तिच्यावरती सरकारने बंदी आणली, त्याच पद्धतीने सनातनवरती
आणली पाहिजे. पानसरेला मारलं गेलं, गुलबर्गांना मारलं गेलं, दाभोलकरांना मारलं गेलं, हीच माणसं आहेत. आणि याच माणसाला काही लोक अवॉर्ड देत असतील तर ती गोष्ट मित्र चुकीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की या देशामधले एका माणसावर जर अन्याय झाला तर तो त्या ठिकाणी उपोषण करू शकतो, धरणा देऊ शकतो, आंदोलन करू शकतो, कारण हा संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार. भारतीय संविधान म्हणजे काय तुम्ही कधी कुणी बघितलं? भारतीय संविधानाच्या पहिल्या पेज पे इस देश में सरकार किसका भी आने दो, अन्न वस्त्र निवारा मोफत आरोग्य आणि मोफत शिक्षण या सरकारने दिले पाहिजे. काय चुकीचं लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी? काय भारतीय संविधान म्हणतंय? अरे भारतीय संविधान तुम्हाला जन्मापासून तो मृत्यूपर्यंत अधिकार निर्माण करून देते, ते संविधान तुम्ही जाणताय? तुम्हाला मनोवाण्याची प्रवृत्ती इथं आणायची आहे. आज एक आमची ताई कॅमेरा जवळ बसलेली आहे, आमची एक काय सांगतो की महिलांना फक्त मुलांचाच करण्याचा अधिकार आहे, त्यांना कुठला बाकीचा अधिकार नाही. महिला बाहेर फिरू शकत नाही, ही प्रवृत्ती तुम्ही आणू इच्छित आहे? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा अधिकार दिला, पुरुष आणि महिला हा समान असतील. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती या जगाची उद्धारी. मुलगा आमचा एकाच नाव सांगतो, स्त्री तर दोन कुटुंबाची नाव सांगते. आधी तर ती असताना आई वडिलांचं नाव रोशन करते, लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याचं नाव रोशन करते. हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय. भारतीय संविधानाने जो अधिकार दिला तो हा अधिकार आपल्याला दिलेला आहे. अरे अन्न वस्त्र मोफत आरोग्य मोफत शिक्षण हे कोणत्याही सरकारने आपल्याला दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा आम्हाला मतदारांना राजा केलं, पण आपण मित्र कुठेतरी चुकतो, आपण कुठेतरी चुकतो. काही आमदार खासदारांना आपण पैशाच्या जोरावर मतं देतो आणि ते नंतर आपल्याला जुनत ठेवतात, आपली इज्जत करत नाही. पण बाबासाहेबांनी राजा कोणाला केलं? मतदाराला राजा केलंय, निवडून येणाऱ्याला नाही. त्याला दर 5 वर्षांनी तुमच्या दाराशी जाऊन भीक मागायची आहे, कटोरा घेऊन उभं राहायचं आहे की माझ्या झोलीमध्ये तुम्ही मत टाका. आणि म्हणून मित्र या ठिकाणी आंदोलन चालू झालेलं आहे. आजच्यापासून आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे की कोणत्याही क्षणामध्ये मंगुरशाह बाबाचं नाव माइंड स्टेशनला लागल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आश्रम भाई या ठिकाणी आहे, त्याला गंगावडे साहेबांची कारकिर्दी माहिती आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी चेंबूर या ठिकाणी आरसीएफ मध्ये घासवाड्या बाबाची दरगा, आरसीएफ आणि एसआरपीच्या पोलिसांनी ती नस्तनाबूत केली. रात्री 2 वाजता मला फोन आला कार्यकर्त्यांचा की साहेब दरगा आमची तोडलेली आहे, घासवाले बाबाची दरगा बुलडोजर फिरवलेला आहे पोलिसांनी, बीएमसीनी, आणि त्या ठिकाणी बसणाऱ्या मुजावरची दाढी कापलेली आहे. 2 वाजता रात्री मी तिथे पोहोचलो आरसीएफला आणि पोलीस स्टेशनवरती आंदोलन केलं. आंदोलन करून त्या ठिकाणी ती दरगा परत त्याच ठिकाणी भव्य दिव्य करण्याचं काम यशवंतराव गंगावडेंनी केलं आणि त्याचा ट्रस्टी म्हणून असलं भोग यांना अध्यक्ष बनवलं. इथं विचारून बघा. म्हणून ज्या वेळेस आम्ही सामाजिक काम करतो त्यावेळी आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये डगमग होणार नाही. आमचे मित्र असलम भाई आलेले आहेत, माई मेन बॉस. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, मीडिया तुम्ही निस्वार्थीपणे काम करताय, कदाचित सरकारचा दबाव तुमच्यावरती येईल की मक्तुमशाह बाबाचं नाव माहीम शेषनला गेलं की त्यांना थोडं डोसायचं काम चालू होईल. परंतु खऱ्या अर्थानं जर का तुम्ही प्रामाणिकपणे मक्तुमशाह बाबाची हिस्ट्री जर का काढली आणि ती हिस्ट्री जर का तुम्ही वाचली तर तुमच्यासारखा पत्रकार सुद्धा जागरूक होऊन तोही आमच्या बरोबर असेल आणि सांगेल की मक्तुमशाह बाबाचं नाव माहीम रेल्वे स्टेशनला आणि तिथून जाणाऱ्या मेट्रोला दिलं पाहिजे, ही मागणी असणारी आमची आहे. आणि म्हणून यशवंत गंगावडे
भरण्यासाठी जगण्यासाठी कधी काम करत नाही। मी स्वार्थी बरोबर आहे, आज माझी परिस्थिती चांगली आहे। कुठल्याही माणसाकडून पैसा न घेता जो मंतुमशा बाबाच्या त्या त्याच्यासाठी नाव बदलण्यासाठी आंदोलन करण्यासाठी लागणारा खर्च स्वतः मी करण्यासाठी तयार आहे। आणि ते नाव कोणत्याही क्षणी त्या टिकून लावून घेतल्याशिवाय माझं आयुष्य संपणार नाही अशी मी या ठिकाणी तुम्हाला धुवाई देतो आणि इथे थांबतो। पत्रकार बंधूंना काय प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारा, पण तत्पूर्वी आमच्या माईंचे आमचे लाईरबाई आलेले आहेत, आमचे असलमबाई आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की 2-2 मिनिटांमध्ये मखदुमशा बाबाची हिस्ट्रीवरती आपण बोलावं। आमचे मौलवी साहेब आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी माझ्या मागण्या तुम्ही लक्षात घ्या। बाबासाहेबांना जो अपमान केला त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून देशद्रोहाचा खटला दाखल करून फाशीची शिक्षा द्या। ज्या नाना सुभाला वैभव राऊत चक्र बॉम्ब सापडले त्याला फाशीची शिक्षा द्या। याकूब मेमानला एक आणि वैभव राऊतला एक जर का असं या देशात जर का होत असेल तर अतिशय वाईट आहे। जर का शिक्षा द्यायची असेल तर सगळ्यांना समान द्या। सगळीच नावं जर का मुंबई CST पासून जर का वापी परत द्यायची असतील तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना द्या। सिद्धी विनायकचं नाव त्या ठिकाणी ठेवलं आम्हाला आनंद आहे। अरे पण बाजूला दादरला बाबासाहेबांचं पण द्या आम्हाला आनंद होईल। माईंना आमच्या मखदुमशा बाबांचं द्या आम्हाला आनंद होईल। म्हणून भेदभाव इथल्या असला सरकारने करू नये अशी माझी विनंती। गंगावने साहब इसके राष्ट्रीय अध्यक्ष है और सबसे पहले मैं सूफी इस्लामिक बोर्ड के माध्यम से आपको बताते हुए चलूं कि सूफी इस्लामिक बोर्ड जो एक रजिस्टर है इन्होंने अपना पाटिंबा बहुजन परिषद को दिया। वजह सिर्फ एक ही थी कि सूफी हजरत बाबा मखदूम रहमतुल्लाह अलैह का इतिहास जो है वो सूफीज़म के ऊपर रहा है हमेशा। और आपने अपने पूरे जीवन में सबसे ऊपर अगर उन्होंने जो चीज़ सोच के चली जो इतिहास के अंदर है कि उन्होंने मानवता से बढ़कर दुनिया में कोई चीज़ नहीं समझा यानी कि इंसानियत। इसलिए आज तमाम धर्म के लोग फिरके के लोग चाहे वो किसी भी मज़हब से हो वो लोग खुल के आते हैं सरकार हजरत बाबा मखदूम की बारगाह पाक में और अपनी श्रद्धा रखते हैं। जब हर धर्म के लोग हजरत बाबा मखदूम रहमतुल्लाह अलैह को इतनी मोहब्बत से साथ रहते हैं और उन पर इतनी श्रद्धा रखते हैं तो क्यों ना हुकूमत उसके ऊपर गौरव फिक्र करे। तो हमारा ये जो मुतालबा बहुजन परिषद का खास करके है ये मुतालबा है कि कम से कम आप लोग अभी रिसेंटली कुछ 6 महीना पहले एल्फिस्टन का बदल के कुछ सिद्धि विनायक कुछ ऐसा नाम रखा गया और ऐसे कुछ नए रेलवे स्टेशन भी बने राम मंदिर ऐसे कई मतलब धार्मिक भावनाओं से चलते जिनका सेकुलरिज्म में कहीं से कहीं तक लेना देना नहीं है। लेकिन एक वाहिद ऐसी शख्सियत है पूरे महाराष्ट्र में जहाँ सिर्फ और सिर्फ आपको सेकुलरिज्म देखने मिलेगा यानी कि कहीं से कहीं धर्म नहीं दिखेगा आपको कि सिर्फ मुसलमान ही उधर जाते हो। वहाँ हिंदू भी आते सिख भी आते ईसाई भी आते हिंदू भी आते हर धर्म के लोग उधर आते अपनी मनोकामना लेकर जाते खाली कोई नहीं जाता। यहाँ तक के हमारे पुलिस कमिश्नर जो जो बैठा है आज तक इस आज़ादी के बाद से मैं आज तक का बड़ी जिम्मेदारी से कह रहा हूँ कि जो भी कमिश्नर बैठा है जब सरकार का उरूस से मुबारक आता है तो तब तक किसी भी चाहे वो किसी भी धर्म का इंसान हो मुस्लिम हो हिंदू हो सिख ईसाई हो चादर पेश नहीं कर सकता जब तक के पुलिस का संदल मुकम्मल ना हो जाए। जब इतना बड़ा अवेयरनेस एक हुकूमत समझ सकती वो चीज़ को तो मैं गोयल साहब से ये गुजारिश करता हूँ जो केंद्र के अंदर हमारे मिनिस्टर है रेलवे मिनिस्टर है कि आप इसके ऊपर गौरव फिक्र करें। अभी अभी आपने कहा कि ये पुलिस प्रशासन जो वहाँ पर पहले चादर चढ़ा चाहिए ऐसा क्यों रखा गया है कि लोग कतारों में खड़े रहे और चादर पहले उनका ही बस अब यही चीज़ मैं आपसे कहना चाह रहा था कि सूफीज़म पहले आपको समझना पड़ेगा हु वॉज हजरत बाबा मखदूम रहमतुल्लाह अलैह। ही इज़ नॉट अ रिलीजियस पार्ट ऑफ एनी बडी।
उन्होंने अपने पूरे जीवन में सिर्फ मानवता को अपनी जीवन में से गुजारा है, ना कि उन्होंने किसी धर्म का राजनीति की हो या धर्म का प्रचार किया हो कि मैं मुसलमान हूँ आप भी मुसलमान हो जाओ, ऐसी कोई बात नहीं है। हजरत बाबा मखदूम की बारगाह पाक में उस दौर में भी जो भी शख्स आता था, क्योंकि माहिम डे करके जो लफ्ज़ है मैं फिर से दोहराता हूँ, इसको कहते रेत, यानी सातवें अजूबे में वो समुंदर है हमारा जो माहिम का है, माहिम डे करके जो नाम रखा गया उसका रीज़न ये कि वो मट्टी थी। उस मट्टी के अंदर एक ऐसी शख्सियत 650 साल पहले अरब से आती है और उधर आकर सिर्फ एक ही पाठ पढ़ाने का हुक्म उनको होता है कि इंसानियत का पाठ पढ़ाया जाए, ना उनको ये कहा जाए कि आप जाइए तबलीग कीजिए, आप लोगों में इस्लाम फैलाइए, ऐसा कोई कहीं से कहीं तक आपकी किताबों में है नहीं। यहाँ तक कि उन्होंने एक ऐसा कलाम पाक लिखा जो आज तक महफूज है हमारे पास। आप कभी भी 28वीं शब रमज़ान के महीने में आप आकर वो दीदार कर सकते हो, वो साल में एक ही बार लोगों को दीदार कराया जाता है। तो पूरे जीवन में हजरत बाबा मखदूम रहमतुल्लाह अलैह ने उस कलाम पाक को अपने हाथों से लिखा, लेकिन सबक जो पढ़ाया वो मानवता का पढ़ाया लोगों को, ये मैं कोशिश कर रहा हूँ आपको समझाने की। माहिम डे इससे माहिम नाम पड़ा जी जी नाम इसका रीज़न ये, वो डे मतलब जो है मट्टी है, आपको ये समझ, इसलिए मैं कह रहा हूँ समझना पड़ेगा, मट्टी है। और बाबा मखदूम रहमतुल्लाह अलैह समुंदर के बादशाह है, उनको उस दौर के अंदर जो दरगाह शरीफ उस वक़्त आपकी जो तालीम हुई अपनी वालदा के हैसियत से हुई, पूरा जीवन उन्होंने अपनी वालदा की खिदमत में गुजारा, माँ की दुआओं से आपको कुतुब का लकब मिला। कुतुब यानी के हेड ऑफ द स्टेट, यानी हम लोग कहते हैं कुतुब किसे, जैसे कोकन। अस्सलाम वालेकुम, आप सभी पत्रकार भाई यहाँ पर आए हुए सारे खुसूसी मेहमान, मेरे मित्र गोपी मोरे जी और मंच पर उपस्थित मेरे आदरणीय बहुजन परिषद के अध्यक्ष यशवंत गंगोणी जी, उसी के साथ हर अच्छी बात पे लबैक करके हमेशा समाज का साथ देने वाले, बगैर लालच के लोगों को खिदमत को अंजाम देने वाले मेरे मित्र जनाब फैसल बनारस वाला जी, उसी तरीके से गोपी मोरे जी की मिसेस हमारी भाभी यहाँ पर उपस्थित है, आरिफ भाई और भी जो यहाँ पे जो हमारे साथी आए, आप सबका बहुजन परिषद रिपब्लिकन फोर्स की जानिब से मैं असलम खुद कार्याध्यक्ष बहुजन परिषद आप सब लोगों का स्वागत करता हूँ। मित्रों, आप लोगों को एक चीज बताते चलूं कि बाबा हजरत बाबा मखदूम फकीर रहमतुल्लाह अलैह कुतुब कोकन ये आस्थाना जो है, ये मजार शरीफ जो है, शायद कोई बदनसीब ही होगा जो उसके बारे में जानकारी नहीं रखता होगा। पिछले साल लोकसभा का इलेक्शन 2014 का जब मैं कॉन्टेस्ट कर रहा था तो मैंने दरगाह के बाजू में ही एक ऑफिस नुमा एक रूम लिया था और मैं वहां से देखता था कि आधी रात में चोरी छुपे ऐसा कौन सा बॉम्बे का कैंडिडेट है जो वो अपनी तमन्ना अपनी दुआओं के लिए नहीं आता था, चाहे वो सेना का हो, चाहे वो बीजेपी का हो, चाहे वो कांग्रेस का हो या चाहे और किसी पार्टी का। और हम तो उन्हीं के छत्र छाए में जाके बैठे थे कि जो भी रिजल्ट निकलना है आप निकालिए।